हॅलो फ्रेंड्स, सर्वांना नमस्कार. ॲडव्हान्स FBCमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, 7 नोव्हेंबर या दिनविशेषानिमित्त मी आपल्यासाठी एक ॲडव्हान्स पॉईंट घेऊन आलो आहे, आणि तो ॲडव्हान्स पॉईंट म्हणजे विद्यार्थी दिवस. आणि हा विद्यार्थी दिवस नक्की कुठे साजरा केला जातो, कधीपासून साजरा केला जातो आणि का साजरा केला जातो हे बघणार आहोत. तसेच त्या दिवसाचं आपण महत्त्व जाणून घेणार आहोत. तर बघा की हा दिवस नक्की विद्यार्थी दिवस का साजरा केला जातो. तर 7 नोव्हेंबर 1900 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पहिला शाळा प्रवेश दिन होता, 7 नोव्हेंबर. आणि त्यांनी शाळा प्रवेश कुठे केला, तर सातारा येथील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये, ज्या हायस्कूलचं सध्याचं नाव आहे प्रतापसिंह हायस्कूल. लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला शाळा प्रवेश दिन आहे हा. आणि हा दिन साजरा करण्याचं प्रथम 17 ऑक्टोबर 2017 रोजी महाराष्ट्र शासनाचा जो शिक्षण विभाग आहे त्यांनी जाहीर केलं. तर 2017 हा दिन साजरा केला जातो. 17, 18, 19 आणि 20 म्हणजे आता हे चौथं वर्ष होतं यावर्षी. तर बघा मित्रांनो, शिक्षणाचं महत्त्व कसं असतं की शिक्षणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये पूर्ण क्रांती आली, आणि या क्रांतीच्या जोरावर त्यांनी भारतीय समाजात पण क्रांती घडवली. भारतीय घटनेचे शिल्पकार होणं आणि त्यानंतर ही म्हणजे बाबासाहेब त्यांच्या पूर्ण आयुष्यभर एक विद्यार्थी म्हणून राहिले. ते शेवटपर्यंत शिकत गेले, खूप साऱ्या गोष्टींमधून त्यांनी लर्निंग केलं. तर हा दिवस महत्त्वाचा आहे. आणि या दिवसाच्या निमित्त मग वेगवेगळ्या शाळांमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित उपक्रम असतील, विविध व्याख्याने असतील, निबंध स्पर्धा, कृतस्पर्धा असे उपक्रम आयोजित केले जातात. तर बाबासाहेब यांच्याबद्दल आपण थोडीशी बेसिक माहिती पण घेऊया. बघा, लहानपणी त्यांना भिवा म्हणत असे, आणि ते ज्या शाळेत दाखल झाले होते सुरुवातीला, तर त्या शाळेतल्या रजिस्टरमध्ये 1914 हा क्रमांक आहे, सिरियल नंबर आपण 1, 2, 3 म्हणतो ना, त्यातला हा सिरियल नंबर 1914 या क्रमांकासमोर त्यांचं नाव भिवा रामजी आंबेडकर हे नाव आहे, आणि त्यांची स्वतःची स्वाक्षरी आहे तिथे. आणि ही हे रजिस्टर शाळेनं एक त्यांची आठवण, त्यांचं स्मरण म्हणून जपलेलं आहे. तर इसवी सन 1904 ते त्या शाळेत होते, साधारणतः 34 असं म्हटलं जातं. तर याला जोडूनच बघा, आपण विद्यार्थी दिवस पाहत आहोत. विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर, आणि हा दिन महाराष्ट्रात साजरा केला जातो विद्यार्थी, म्हणजे महाराष्ट्र शासनाचं हे इनिशिएटिव्ह आहे. आणि 15 ऑक्टोबर हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. हा पूर्ण भारतभर आणि देशभर साजरा, सॉरी, भारतभर आणि पूर्ण जगभर साजरा केला जातो. तर या दिनाचं विशेष म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा हा जन्मदिन आहे, आणि तो जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. आज आपण बघत आहोत की विद्यार्थी दिन जो महाराष्ट्रात साजरा केला जातो त्याचं विशेष. तर याला जोडून आता बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण एक बेसिक थोडीशी माहिती घेऊया, कारण तुम्ही हिस्ट्रीचं वाचताना तर खूप सारी माहिती वाचताच. तर आजच्या व्हिडिओमधून आपण 7 नोव्हेंबरचं विशेष आहे म्हणून थोडीशी एक वेगळी माहिती किंवा थोडी बेसिक माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. बघा, त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 महू येथे झाला, जे की आता मध्य प्रदेशमध्ये आहे. त्यांचं मूळ आडनाव हे आंबावडेकर होतं. आणि हे नाव कसं बदललं, तर त्यांना जे शिकवणारे शिक्षक होते महादेव आंबेडकर, सॉरी इथं चुकून आंबावडेकर झालं आहे, तर त्यांना शिकवणारे जे शिक्षक होते महादेव आंबेडकर, तर त्यांच्या सांगण्यावरून बाबासाहेबांनी आंबेडकर नाव हे धारण केलं. तर बघा, मुंबई विद्यापीठातून त्यांनी BA ची पदवी घेतली. तसेच बडोदा संस्थानाचे सयाजी गायकवाड यांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी मदत दिली, आणि त्यासाठी ते अमेरिकेत गेले. बाबासाहेबांचं आत्मचरित्र हे वेटिंग फॉर व्हिसा, हे लक्षात ठेवा, कारण खूप विद्यार्थ्यांना हे माहिती नसतं, कारण वेगवेगळ्या परीक्षेत पण हे विचारलेलं आहे, वेटिंग फॉर व्हिसा लक्षात घ्या. आता बघा, त्यांच्याबद्दल अजून बेसिक माहिती घ्या. जसं की बघा, ते परदेशात जाऊन अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे हे पहिले भारतीय होते. घटना समितीचे अध्यक्ष होते. बाबासाहेबांनी लेबर कॉन्फरन्सच्या 7व्या अधिवेशनात भारतातील ज्या कंपन्या आहेत त्यांचे कामाचे तास 14 वरून 8 तास केले. म्हणजे आधी लोकांना 14 तास काम करावं लागायचं, त्यासाठी लढा देऊन त्यांनी 8 तासांवरती काम आणण्यासाठी प्रयत्न केले. जम्मू काश्मीर राज्याला जो विशेष दर्जा दिला होता
कलम 370 नुसार, घटनेतलं कलम 370, तर या कलमाच्या विरोधात ते होते, त्यामुळे त्या त्यासाठीचं त्यांनी मसुदा तयार केला नव्हता. 1955 आंबेडकरांनी बिहार आणि मध्य प्रदेश राज्य, त्यावेळेस बिहार राज्य म्हणजे की आत्ताचं झारखंड आणि बिहार मिळून असं राज्य होतं, आणि त्यावेळेस मध्य प्रदेशमध्ये आत्ताचं MP आणि आत्ताचं छत्तीसगड असं एकत्रित होतं, तर या राज्यांचं विभाजन करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. म्हणजे प्रशासन व्यवस्थित चालवण्यासाठी हे राज्य विभाजित करावेत, म्हणजे यांचं इतर राज्यांमध्ये अजून विभाजन करावं असा सल्ला दिला होता. पण ती घटना झाली नाही तेव्हा, पण प्रत्यक्षात विभाजन झालं कधी? 2000 साली. 2000 साली MP मधून छत्तीसगड केलं आणि बिहारमधून झारखंड केलं गेलं. भारताचे प्रख्यात अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन, डॉक्टर अमर्त्य सेन हे आंबेडकरांना आपले गुरु मानत होते. बघा, आता बाबासाहेबांची थोडी पत्रकारिता आपण बघूया. तर त्यांनी वेगवेगळे पत्र, मुखपत्र कसे सुरू केले आणि कोणते, त्याची क्रोनॉलॉजी बघा, कारण एक्झामला कालानुक्रमे विचारलं जातं, तर ते महत्त्वाचं बघा. आता मूकनायक त्यांनी सुरू केलं होतं, तर ते 31 जानेवारी 1920 साली. बहिष्कृत भारत, तर हे 3 एप्रिल 1927 साली. समता बघा, 29 जून 1928 साली. जनता बघा, 24 नोव्हेंबर 1930 साली. आणि प्रबुद्ध भारत हे 4 फेब्रुवारी 1956 साली. तर यांचा कालानुक्रम लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे, आणि ही ट्रिक म्हणजे MBBS JP. एम म्हणजे काय? मूकनायक. बी म्हणजे काय? बघा, बी म्हणजे काय? बहिष्कृत, डबल बीचा अर्थ इथे घेतला आहे, बहिष्कृत भारत, BB. आणि एस म्हणजे काय? समता, समता. जे म्हणजे जनता, आणि पी म्हणजे प्रबुद्ध भारत. MBBS JP लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. तर आता आपण थोडे प्रश्न बघूया, MCQs. बघा, खालीलपैकी कोणी सायमन कमिशनला विरोध केला नाही? आपण बघतो की सायमन कमिशन जे भारतात आलं होतं आणि त्याला पूर्ण भारतभर विरोध केला गेला होता, काळे झेंडे वगैरे दाखवले होते. तर प्रश्न असा आहे की सायमन कमिशनला विरोध कोणी केला नाही? तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न बघा, MA साठी डॅश डॅश यांचा कोट, प्राचीन भारतातील व्यापार अनकोट, हा प्रबंधाचा विषय होता. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 हा प्रश्न विचारलेला आहे. तर MA साठी कोणाचा प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंधाचा विषय होता? तर ऑब्व्हियसली डॉक्टर BR आंबेडकर यांचा होता. आता बघा शेवटचा प्रश्न, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. तर प्रश्न बघा, खालीलपैकी कोणाला दख्खनचे आंबेडकर म्हणून ओळखले जाते? प्रश्न नीट लक्षात घ्या, दख्खनचे आंबेडकर विचारलं आहे. तर या 4 पैकी उत्तर आहे. उत्तर काय आहे मला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करून सांगा, आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. कारण ॲडव्हान्स पॉईंटमध्ये आपण, आपला एकच उद्देश आहे, तो म्हणजे तुम्हाला प्लस प्लस माहिती देणं आणि तुमचे मार्क्स अजून प्लस प्लस करणे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि पुढे एखादा कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा असेल तोही सांगा मला. आणि अशाच वेगवेगळ्या आपण ज्या दिनविशेष किंवा काही घडामोडी घडत असतील आपल्या आजूबाजूला आणि त्याबद्दल जर माहिती मिळत असेल अजून, तर आपण तो नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. तूर्तास मी आपली रजा घेतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये लाईक करायला, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि हो, जाता जाता चॅनल जर सबस्क्राईब केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, खाली सबस्क्राईबचं बटन आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.